हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहे बघू शकता. 5:15 झालेले आहेत. मी दाखवते. हां, भिजले ना. बघा, भिजले पूर्ण. आता उठवले. मगाशी जसं दाखवलं किती वाजल्या होत्या त्याच्यानंतर सांगते. कपाळ कुंकू बघून तुम्हाला कळलं असेल माझं वाचून झालं आणि सगळं पूर्ण झालं. आता आवरलेले आहे. आता बाहेर जाणार आहे. जायच्या आधी म्हणलं तिला उठवा वगैरे. 5:15 आता काय करते ही पोरगी, झोपते. आणि मग संध्याकाळी ना 12 तरी झोपत नाहीये. त्यामुळे काळजी हो माझी. काय म्हणते हो ना, काय 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 सांग सांग मावशांना. काय काय तुझी काळजी ग मला. कसली ग बाया, 2-3 झोपत नाही तरी काय करू झोपू. माझी काळजी वाटते. नाही खरंच किट्टू माझी काळजी करते. नाही असं नाही म्हणतात की मला घट्ट बनवाय नको म्हणते. कुंभकर्णा कसं असतं. पण आरो एक आहे की हाक मारल्या मारल्या उठतो. पण असो, आता जस्ट एक कमेंट आली ती, ताई आरूला पण कामं शिकव. मी तुला खरं सांगू, आरू ना कुठल्याच कामाला लाजत नाही. हर एक काम आरू करतो. या मॅडमला विचारावा. फक्त आरूचं काय माहिती, कॅमेऱ्या पुढे ना शेअर करायला नको म्हणतो. ही कपडे ना आरूनं काढून आणलेले आहेत. कॅमेऱ्या पुढं तू सगळं काम, झाड लोड भांडी वगैरे केलेलं दाखवलेल. काय म्हणतोस हाय मावशाने, कसे नव्हे. तुझं असं सगळं काम केलेलं जर दाखवायचं म्हणलं तर तू काय म्हणतोस, का करू नको. काय झालंय, त्याचे मित्र मग स्कूल मधले क्लास मधले याला चिडवतात. आव्वा तू असं करतोस, आव्वा तू तसं करतोस. मग हे काय म्हणते, मम्मी माझं मी करतो, तू माझं काय करू नको, तू दीदीचं तुझं शेअर कर. माझे मित्र मला हसतात, मला हसतात म्हणतोय. म्हणून मी त्याचं काही घेत नाही. तो एवढाही करतो ना. आता जरी त्याला सांगितलं बाहेरचं झाडून काढ तरी आरू टोटली झाडून काढतो. आरूला खूप सारी कामं दिलेली आहेत पण शेअर करत नाही. ज्या दिवशी तो म्हणेल शेअर कर, जरा मोठा होऊ द्या, मग कुणाचं काय घेणं देणं पडणार नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल आरूचा वीक पॉईंट आहे. आरूचे मित्र, आरूला एवढे मित्र आहे की काय सांगू नका. काय पाच आहेत तुम्हाला म्हणायला. पाच पाच. अरे तुझ्या एका कोपऱ्यात 5 असतात. एवढे मित्र आहेत काय सांगू मला माहित नाही. आणि एक सांगते, याच्या पप्पाचा एक गोंधळ सारखा. आरूला सतत मित्र देतात ना, काही ना काहीतरी काही ना काहीतरी देत राहतात. हे घेऊन येत पप्पा म्हणतात कुठलं आणलं सांग. हे म्हणतात मित्रांनी दिलं. हा आम्हाला कधी दिलं नाही मित्रानं, आम्हाला कधी कुणी दिलं नाही, ह्यालाच कसं देतात. तर किट्टोनं एक दिवस सांगितलं, आओ पप्पा खरंच त्याचे मित्र देतात. ह्याच्या समोरच खूप देतात, खूप ही करतात. पण आम्हाला विचारणं काम आहे आपल्याजवळ ना. नवीन वस्तू दिसली कुठनं आली काय आली कुणी दिली. तर असो असं आहे माणसं जोडणं, एखाद्याला जवळ करणं, एखाद्याला आपलं करणं. हे काम आरू करतो आणि त्याची अवस्था बघून कळू शकता की आता या 8 तो उन्हामध्ये किती फिरलेला आहे. नाही तेलकट झाले. पावडर लावलं काळा दिसायला. बरं चला मॅडम आम्ही जाऊन येतो. आता सांगते मी आणि आरूच जाणार आहे. हे काही नाही तुम्हाला जसं म्हणलं, हिला बसून काम द्या, फक्त घरातले काम द्या. काय मॅडम बाहेर जायला कसं वाटत का. तर ती येणार नाही म्हणायला लागली तुमचं. तुम्ही दोघ जण जाऊन या, मी काय येणार नाही. कोण चाला कोण फिरा. मग मी आणि आरू चाललेलो आहोत. आता कशाला चाललेलो आहोत, काय चाललेलो आहोत, काय सामान आणणार आहे, सगळ्या गोष्टी मी शेअर करते. एक्सपर्ट ना तुझ्यासोबत चालले की आरूला. वे एक्सपर्ट आहे का. चालले आता असू दे. चला जाऊन बा, मोबाईल एक ठेवलाय. चलो मी आणि आज लॉक लॉक सांगितलं की पुन्हा लॉक मला बदलायची बारी आली. बदल सांग असू दे. सांगू मला सांग मला. तुला पाहिजे का त्याला पाहिजे. मला नको म्हणा. मी बघ बघ बया ये लवकर, उशीर होतोय. चिव आम्हाला जाऊन येत आहे. ट्राय करते ती म्हणत्या. चलो
सैंडल दी भाई तिथलं माझं लॉक रे ते म्हणते मी ट्राय करत होते ते नंबर टाकून आपल्याला रिक्षा करून जावे लागेल येणार आता ठीक आहे पहिल्यांदा माझ्या सोबत आपण दोघं अरुला कुठं पण गाड्या बघितल्या ना अरुला गाड्या ओळखू येतात पाठीमागची गाडी लगेच ओळखली अरुण म्हणतोय मम्मी मर्सडी आहे असो आम्ही बिंदू चौकातनं चालत चालत आता भवानी मंडपात चाललो भवानी मंडपातून मग जाणार आहोत माधवा रोडला जर असं वडापण आलं तर असा गोंधळ आहे रिक्षानं आलं तर मग रिक्षा काय जवळपास सोडते पण म्हणलं आता जाताना जायचं वडापण तिथनं नंतर घरी माघारी जाताना मग रिक्षा करायची ओके भवानी मंडप आहे भैया भैयो हे काय आहे भवानी मंडप हे इकडे महालक्ष्मी अंबाबाई अंबाबाई कोणता पाहिजे वाला मँगो मँगो आहे मँगो नाही आहे हा घे ना हा छान वाटतो पायनॅपल द्या दादा पायनॅपल दो मिनिट दादा बघते लगे का अच्छा अच्छा तर माझ्या पाठीमागे जे आहे ना ती अंबाबाई आहे आरूला जायचं आहे पण आरूला म्हणलं पहिला इथं आता ऑर्डर दिलेली आहे पी आणि मग जाऊया जाता जाता अंबाबाई वगैरे दर्शन करून आरूला बघायचं आहे होय ना आरू अंबाबाई बघायचं आहे पण किट्टा आली असती तर बरं झालं असतं ना तर इथं थोडंसं आरूला ज्यूस पाजला आणि मग मी इथं आतमध्ये गाभाऱ्यात आलेली आहे बघू शकता अंबाबाईचं मंदिर कन्फ्युजन खूप सारं आहे महालक्ष्मीलाही अंबाबाई म्हणलं जातं आणि हिलाही अंबाबाई म्हणलं जातं जी तुळजापूरची अंबाबाई आहे ना ती इथं आहे बघू शकता त्यामुळे मी हिला अंबाबाई म्हणते आणि तिला महालक्ष्मी म्हणते तर असं शेवटी मानण्यावरती असतं ज्याचं ज्याचं हे असतं आता तिला पण अंबाबाईच म्हणलं जातं तुम्ही बघितलं ना वरच्या साईडला महालक्ष्मीला तर अंबाबाई म्हणलं जातं इथे आलेले आहे सांगते मी कशासाठी काय थोडंसं व्हिडिओ स्किप न करता इथं बघा म्हणजे एक माहिती देईन जे मी पूर्वापार करत आलेली आहे आपल्या घरी कुठलंही शुभ कार्य असू दे मग तुमचं लग्न समारंभ असू दे किंवा तुमच्यात कार्यक्रम असू दे काहीही शुभ कार्य असू दे याच्यामध्ये मग उद्यापन असू दे काही काही असू दे याच्या वेळेला काय करायचं आदल्या दिवशी ना जायचं किंवा ज्या दिवशी उद्यापन आहे त्याच्या दिवशी जरी सकाळी गेला तर संध्याकाळी असेल जरी सकाळी गेला मंदिरामध्ये तरीही चालेल तर मी आज इथं सगळी मंदिरं केलेली आहेत म्हणजे महालक्ष्मी केलेले आहे अंबाबाई केलेले आहे त्याचबरोबर दत्त महाराजांचं ते केलेलं आहे गणपती बाप्पा सगळीकडे इथं जाऊन आलेली आहे मी काय करायचं सांगते मी ज्या वेळेला आपण आदल्या दिवशी जायचं आणि अगदी मनोभावे त्यांना सांगायचं की उद्या असं असं आपल्यामध्ये मग आता आपलं माझं पारायणाचं उद्यापन आहे तर बाबा आपलं 108 पारायण पूर्ण झालेलं आहे आणि आपलं उद्यापन आहे आणि मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलेली आहे तुम्ही जरूर आपल्या जे काय उद्यापन आहे त्याला तुम्ही जरूर यावं असं म्हणून त्यांना बोलायचं आणि त्यांना निमंत्रण देऊन यायचं हे का आता बऱ्याच ताई म्हणतील अरे म्हणजे देवांना काय निमंत्रण द्यायची गरज आहे पण मी तुम्हाला एक खरं सांगू आता शेजारी असू दे किंवा पाहुण्यामध्ये असू दे एखाद्या जागी लग्न आहे कुठलाही कार्यक्रम आहे तुम्हाला माहीत आहे सगळं आहे अगदी ते तुम्हाला बोललेले आहेत आहे म्हणून पण जर तुम्हाला निमंत्रण नाही आलं तर तुम्ही काय करचाल जाचाल का नाही जाणार भले तुमच्या किती पण जवळचं किती रिलेटिव्हचं असू दे किंवा शेजाऱ्यांचं असू दे नाही जाणार जोपर्यंत तुम्हाला अगदी आग्रहानं म्हणजे तुम्हाला बोलवणं गरजेचं आहे मानानं तुम्हाला सन्मानानं सांगणं गरजेचं आहे तशाच पद्धतीनं इथंही असतं एकदा करून बघा अचानक तुमच्या ज्या दिवशी कार्यक्रम आहे ना त्या दिवशी कोणी ना कोणीतरी व्यक्ती अचानक येईल किंवा अचानक एखादा पाहुणा घरी येईल आणि त्या तुमच्या उद्यापनाला असू दे किंवा कार्यक्रमाला असू दे हजेरी लावेल म्हणजे लावेलच मग भलेही कसा येऊ दे आता कोणाच्याही स्वरूपात येऊ दे ज्यांना तुम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या स्वरूपात येऊन जातील ते किंवा अचानक येऊन जातील ते पण हे करून बघत जावा तुम्ही कधीही असू दे प्रत्येक गोष्टीचं निमंत्रण हे देत जावा याचा खूप म्हणजे खूप मी चांगला अनुभव घेतलेला आहे आता हे मला कोणी सांगितलं तर आपली जी आजी आहे ना तिची जी बहीण आहे ना तिने आजीला सांगितलेलं होतं तेव्हापासून आजी करते आणि त्याच्यानंतर मग तिने आजीने जेव्हा मला सांगितलं तेव्हापासून मी करत असते अगदी आपल्या घराच्या स्लॅबला बघा कुठल्याही ह्याला असू दे मी प्रत्येक वेळेला गेलेले आहे आणि महाराजांना निमंत्रण दिलेलं आहे बस तुम्ही या मग तुम्ही ज्या आपण आमंत्रण दिलेलं आहे त्या स्वरूपात येता किंवा
एक नवीन ओळखीच्या व्यक्तीच्या स्वरूपात येता हे आपल्याला माहीत नाही, पण हे काम जरूर करा. बघू शकता इथं आता वरती अंबाबाई दिलेलं आहे. इकडच्या साईडला मला जेवढी काही खरेदी करायची होती काय काय केली, अगदी छोटीशी अगदी मोजकीच केलेली आहे. असं नाही की बाबा मी खूप सारी केली. अजून एकदा येणार आहे मी खरेदीला, काहीतरी प्लॅनिंग असल्यानंतर मी येत असते. तसंच एक प्लॅनिंग आहे तेव्हा मी येईन. पण इथे गजरे वगैरे आणि कायम जो मी गजरा घेत आलेला आहे ना, ती या दादांकडून घेत आलेली आहे. अगदी व्यवस्थित आणि ओळखीचे झालेले आहेत. ओळखीच्या ठिकाणी थोडस गजरे आपण घेतले ते बरं वाटतं. बघा आज इथं खरेदी पण झाली, पण एक गोष्ट मात्र खूप खूप छान वाटली. ती म्हणजे काय तर आरूच्या खूप साऱ्या भरपूर आम्हाला मावश्या भेटल्या. अगदी जिथं जाईल तिथं एक 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 मावशी भेटतच होती. सगळ्या ताईंशी खूप गोड, अगदी म्हणतात ना मन भरून मी बोलले आज. तर माधवा रोडच्या लाईटी गेलेल्या आहेत. बघ ना तो असू दे, छान वाटेल तिला. काय पाहिजे अरे तुझ्या मापाचं घ्यायचं बाळा है ना. तर आम्हाला रिक्षा मिळाले, आता चाललेलो आहोत घरी. खूप छान छान खरेदी केली, पण फुगा फुगलेला आहे. आलेली आहे ताई, 8 वाजलेले आहेत. सामान सगळं आणलेलं आहे, पण आता मला अजून जायचं आहे भाजीला. काय काय भाजी लागणार आहे ती भाजी घेऊन यायची आहे. थोडासा किराणा लागणार आहे तो घेऊन येते. काढलो कपडे, भाजीला जायचं आहे. चल ना जाऊया भाजीला. तुम्ही चल की जाऊन या, 5-10 मिनिटात येते जाऊन. तर असो अरुण बघा बेल्ट घेतलाय स्वतःच्या बहिणीसाठी. बघत होता एक काढला मोठा लाट. मी म्हणलं तुझी बहीण काय अशी घालते बाई. तर हा बेल्ट घेतलाय अरुण किट्टसाठी. हे एवढं घेतलंय काय तर म्हण त्याला. आणि बाळ माझ्या बरोबर आलं, जबाबदारीने फिरत होतं माझ्या बरोबर. आणि मला म्हणतो मम्मी एक तर पिशवी माझ्याकडे दे, नाही तुझा कॅमेरा तर माझ्याकडे दे, असं म्हणून अरुण मला व्यवस्थित घेऊन गेला. तर मी गेलते जे काय उरलेलं भाजीपाला असू दे किंवा आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे थोडासा किराणा आणायला. तोपर्यंत ना किटोनीकडे भाजी फोडणीला टाकून पण ठेवलेली होती. आम्ही यायच्या आधीच तिची भाजीची तयारी बाकीची झालेली होती, पूर्व नंतर केली. फक्त एक चूक झाली, तिची कढई निवडायला चुकली. ही छोटी कढई तिला फार आवडते करून घेतली. आणि याच्यामध्ये काय होतं की काय पण असू दे सगळं जळूनच जातं. अगदी तिनं फोडणी टाकली आणि एकदम जळून गेलेली आहे. पण असो काही प्रॉब्लेम नाही आहे, तिच्या हाताला चव खूप छान आहे, त्यामुळे तिनं जसंही करू दे. अगदी थोडीशी फोडणी करपली तरी काही उपयोग म्हणजे हे होत नाही आहे. पण मला तिथून येऊन आणि ते आवरून हे आवरून करेपर्यंत एक भाजी तरी आपली तयार झाली. बाकीच्या चपात्या वगैरे मी एक्स्ट्रा करून ठेवलेल्या होत्या. कारण का सांगते मी, अशा ह्याच्यात काय होतं ना की आपल्या धावपळीमध्ये ना थोडंसं जेवण आपलं एक्स्ट्रा शिल्लक असलेलं बरं. त्यामुळे मी काय केलं की सकाळीच मला माहीत होतं आजचा दिवस आपला पूर्णपणे बिझीमध्ये जाणार आहे, म्हणून ना बऱ्या अशा गोष्टीची मीच तयारी सकाळीच करून ठेवलेली. राहिलेली फक्त भाजी होती ती आता किट्टोने इथं पूर्ण केलेली आहे. तर खरेदीला गेल्यानंतर काय काय आणलं, खूप कमी साहित्य मोजकच. पण सगळ्यात भारी सांगते मी निमंत्रण द्यायला गेलती असं म्हणू शकतात मी. आणि तुम्ही पाहिलं मी महालक्ष्मीच्या मंदिरात गेले, अंबाबाईच्या मंदिरात गेले, कडला दत्त महाराजांचं मंदिर होतं तिथं गेलो. सांगते काय काय आणलेलं आहे. तर हे फेटे आणलेले आहेत दोन.
हा स्वामींसाठी, कारण स्वामींनी जे काय पूर्ण करून घेतलं ना ते माझ्यासाठी खूप आहे. जे पूर्ण करून घेतलं ते खूप आहे, त्यामुळे आज त्यांना पुन्हा एकदा नवीन पोशाख वगैरे म्हणून स्वामींसाठीच आणलेलं आहे. आजची खरेदी फक्त स्वामींसाठी आहे. एक वस्त्र आणलेलं आहे त्यांच्यासाठी, त्याचबरोबर एक हार आणलेला आहे, हे स्वामींसाठी आणलेलं आहे. दुसरं आता आपली म्हणजे आपण मुलं वगैरे घालू, मुली घालू, आता मुलं मुली जे काय असेल ते होईल, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये येईलच. तर त्यांच्यासाठी ना एक म्हणजे पेन्सिल आणलेल्या आहेत, 5 वस्तू देणार आहे प्रत्येक मुलाला. तर एक पेन्सिल, एक पेन, एक खोड रबर, एक पट्टी आणि त्याचबरोबर एक वही. तर म्हणजे सगळ्यात बेस्ट मी फुलं आणायला गेलेली, मला फुलं आणि निमंत्रण गरजेचं होतं. बाकी हे वस्त्र वगैरे तिथंच जावं लागतं आणि बाकीचं हे स्टेशनरी साहित्य मिळालं असतं, पण मला फुलं खूप महत्त्वाची होती. फुलामध्ये सांगते सगळ्यात महत्त्वाचं जो पार्ट होता फुलांचा, तो म्हणजे जे आपले रेग्युलर फुलं असतात जे मी रोज घालते देवाला, त्यातली ही एक फुलं आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं मला उद्या म्हणजे गरजेचं वाटलं ते म्हणजे चाफा. तर ह्या चाफ्याच्या फुलांसाठी खास मला तिथं जावं लागलं, कारण ही फुलं मला इथं मिळतच नाही आहे. तर खास त्या फुलांसाठी दुसरी गोष्ट, स्वामींना मला गजरा पाहिजे होता, गजरा आणायचा होता. तर हा गजरा आणलेला आहे, यातला माझा पण आहे, महाराजांचा पण आहे. आणि बरेच जण म्हणतात महाराजांना गजरा, तर मी आत्ता सांगते ज्यांना माहीत आहे त्यांना, स्वामी महाराज नुसते स्वामी महाराज नाही तर ती एक आई पण आहे, स्वामी आई पण आहे. त्यामुळे आपण एखाद्या उद्या आपण मग कुठले असू दे त्याच्यामध्ये मुलींना सुद्धा मान देऊ शकतो, कारण ती आईचं पण म्हणतात ना, एक आईचं रूप पण आहे. म्हणून मी गजरा आणलेला आहे प्लस चाफा. मी व्हिडिओचा एंड करते, बाळाचा नंबर आहे राहू दे. मी व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्या ताईंना उद्यापणाला मनापासून निमंत्रण.